खंजीर खुपसायची तुम्हाला सवय झालेली आहे, तुमचा तो स्थायी भाव आहे, हे प्रश्न सन्माननीय रासाहेबांनी उपस्थित केले. त्या प्रश्नांना उत्तरं तुमच्याकडे नव्हती आणि मग सुमार आणि 65 दर्जाचे विनोद करायचे. तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही सामनात बातमी दिलेली मग तुम्ही काय उखडलत? घडवून आणलेला योगायोग होता आणि म्हणून तुम्ही तिथे गप्पा मारत त्या विधानसभेच्या दाराशी. परवा गुढीपाडव्याच्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्यानंतर काल अनेक प्रतिक्रिया आल्या, त्यामध्ये सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सुद्धा एक प्रतिक्रिया आली. मला असं वाटतं की ज्यांना षडयंत्र करायची जणू सवय जडलेली आहे. 2000 साली 2005 साली तुम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या विरुद्धात षडयंत्र केलं, नारायण राणेंच्या विरुद्धात षडयंत्र केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, नारायण राणेंच्या पाठीत खंजीर खुपसला, राजसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर खुपसायची तुम्हाला सवय झालेली आहे, तुमचा तो स्थायी भाव आहे. त्याच्यानंतर 2019 साली तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांच्या छातीत खंजीर खुपसला, त्यामुळे ती तुम्हाला सवय झालेली आहे. आणि मग जे प्रश्न सन्माननीय रासाहेबांनी उपस्थित केले त्या प्रश्नांना उत्तरं तुमच्याकडे नव्हती आणि मग सुमार आणि 65 दर्जाचे विनोद करायचे आणि काहीतरी केमिकल लोच्या मुन्नाबाई वगैरे म्हणून वेळ मारून द्यायची. मुळात त्या प्रश्नांना उत्तरं तुमच्याकडे नव्हती, त्यामुळे असे 65 विनोद करायचे आणि वेळ मारून द्यायची, ही तुम्ही काल प्रतिक्रिया देताना सिद्ध केलं. दुसरा विषय राहिला माहीमच्या त्याच्या का सो कॉल्ड अनधिकृत बांधकामाचा. तुम्ही म्हणता 2007 पासून होतं, मग नगरसेवक होते, यांचे आमदार होते, तुम्ही का नाही केलं? बरं, मुळात हे बांधकाम जे निर्माण झालं हे 2 वर्षापूर्वी झालं. आणि जर आपण वादापुरतं मान्य करू याचाला की 2007 साली होत, मग तुम्ही काय करत होतात? कंगना राणावतच्या घरी तुम्ही महानगरपालिका पाठवलीत, नारायण राणेंच्या घरी महानगरपालिका पाठवलीत. तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही सामनात बातमी दिलेली मग तुम्ही काय उखडलत? तुम्ही का नाही उखडलं ते अनधिकृत बांधकाम? ज्या महापौर बंगल्यात तुम्ही तासन तास बसलेले असायचे समुद्र किनारी, त्या समुद्र किनाऱ्यावरनं तर स्पष्ट दिसतं अनधिकृत बांधकाम, मग तुम्ही का नाही काढलं ते? कारण तुमचा डोळा हा फक्त त्या महापौर बंगल्यावर होता, समुद्रावर होणाऱ्या अतिक्रमणावर नव्हता. तुमचा लोभ हा फक्त त्या बंगल्यावर होता आणि त्यामुळे तुमचं लक्ष गेलं नाही उद्धव साहेब. आता राहिला कालचा विधानसभेतला योगायोग. सन्माननीय मनसे नेते बाळा नांदगावकर साहेबांनी काल भाषणामध्ये पाडव्याच्या दिवशी सांगितलं की भारतीय जनता पक्ष आणि मनसे एकत्र येऊ नयेत, म्हणून 2014 असेल 2017 असेल तुम्ही एक चाली खेळल्यात की हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून. तीच तुम्हाला भीती की हे दोन पक्ष एकत्र आपलं काय होईल, ते येतील नाही येतील माहीत नाही मला, वरिष्ठ नेते निर्णय घेतील किंवा नाही येणार, पण भीत्या पाठी ब्रह्म राक्षस या म्हणीप्रमाणे ही भीती सातत्याने तुम्हाला सत होते. आणि म्हणून काल जो विधानसभेत घडला तो योगायोग नव्हता, तो घडवून आणलेला योगायोग होता आणि म्हणून तुम्ही तिथे गप्पा मारत त्या विधानसभेच्या दाराशी थांबलात. हे कळण्या इतकं, हे न कळण्या इतकं आम्ही मूर्ख नाही आहोत आणि हे गल्लीतल्या शेंबड्या पोराला सुद्धा कळेल. तुर्तास एवढंच.